नमस्कार सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना रेमडेसिव्हिअर या इंजेक्शनाच्या तुंटवड्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे मात्र यावरूनच आता राजकीय वातावरण देखील पूर्णपणे तापलं आहे केंद्र सरकारने यापूर्वीच निर्यात बंदी केली असे तर रेमडेसिवीरचा तोंटवाडा बसला नसता मात्र केंद्र सरकारच्या एका चुकीच्या धोरणामुळे नागरिकांची आज धावपळ होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती त्याचबरोबर त्यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देखील एकनाथ खडसे यांच्यावरती खोचक टीका करत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते यावरून आता नाथाभवनच्या कन्या रोहिणी खडसे प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी संतप्त सवाल उपस्थित करत भाजपाच्या नेत्यांवरती हल्लाबोल केला आहे तर मित्रांनो नक्की पहा व्हिडिओ लाईक करला मात्र अजिबात विसरू नका नाथाबो आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलता विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आमदार राम सातपुते यांनी केला होता त्याचवरून निष्कलंक देवेंद्र फडणवीस यांच्यावरती बोलण्या अगोदर आरसा बघा मग सगळं लक्षात येईल असं राम सातपुते यांनी म्हणत एकनाथ खडसे यांच्यावरती हल्लाबोल केला होता यावरती आता एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर आहे एकनाथ खडसे जर पैसे खात होते तर मग सत्ता होते तेव्हा कारवाई का केली नाही तेव्हा काय तुम्ही नागपूर बांगड्या भरल्या होत्या का असा सवाल उपस्थित करत रोहिणी खडसे यांनी भाजपाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे त्याचबरोबर तुमच्यात हिंमत असेल तर सिद्ध करा श्यामराव फडणवीसांची मिरची तुम्हाला का जोमते ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची आहे का असं रोहिणी खडसे यांनी म्हणत भाजपाच्या नेत्यांवरती संताप व्यक्त केला त्यामुळे सध्या राजकीय होतामध्ये एकच चर्चा सुरू झाल्या असून जळगावचं राजकारण देखील पुन्हा एकदा तापल्याचं स्पष्ट झालं आहे तर मित्रांनो एकनाथ खडसे यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर एकनाथ खडसे यांच्याकडनं रोहिणी खडसे यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करा मत अजिबात विसरू नका अगत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील